नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तिमिरनाशिसी निज ज्ञान देवनी रक्षसी सदा सुभक्ता लागुनी खड्ग दे मना प्रेम रूपी हे मारीन षड्रिपु दुष्ट दैत्य हे बालका परी जवळ घे मद इश जगाचा तू मी तव पदरज मनोर तुझी मूर्ती पहाया लागी दिव्य दृष्टी देई मोळया रमवी भजनी कलिमल दहना ज्ञान भास्करा शांती सागर. बाबा आणि इथं हो इथे तेच सांगायचं होतं तुम्हाला. नाही पण आई तर म्हणत होती की आई साहेबांबद्दल असलं तसलं काहीही बोललेलं मला चालणार नाही. चुकलं हा माझ. नको मजवरी राहू दास धावत ये अधुराया तव दर्शनी न तुझी ना असं धावत ये अधुराया. नारायण यांना कुणी आणलं इथं? सुनबाई यांना घेऊन जा इथून. इथे पूजा चालली आहे, दिसत नाहीये तुम्हाला? कसली पूजा? या घरात मी करेन तोच कायदा असतो आणि तुमचा कायदा आम्हाला मान्य नसेल तर काय? तर कोण आहे, काय चाललंय? सकाळी सकाळी कसला गोंधळ चाललाय इकडे? हा जरा कुठे झोप लागली आणि तू होय काय? तू काय? बहिणी आहे मी तुझी. बहिणी म्हणायचं? सॉरी, वहिनी म्हणून असं वाटलं होतं का काय? या घरात आवाज कमी ठेवायचा नाहीतर काय? काय नाहीतर काय करणार? नाहीतर काय करतो कोणा? बहिणी म्हणायचं नाहीतर या घरातून बाहेर जायचं, कळलं? चाल कुत्र आलं होत, गेलो कुत्र. हा तर आई साहेब तुम्ही काही म्हणत होता का? नाही काहीच नाही. विकी इनफ, हा मी तरी टेन्शन में अरे तू सिगरेट ओढतोस? ए मी काय मजा म्हणून पीत नाही सिगरेट. मायला तिचा बंदोबस्त करायला. उमा मै काय बोली? तुझा नाही ग, त्या बयेचा विजयाचा. वहिनी म्हणणार तर घराच्या बाहेर हो. हे मामा हसू नकोस, गळा दाबीन. तिचा गळा दाब? एवढा उघडा असा हिंदी ऍक्टर सारखा फिरतोस? हिम्मत असेल तर दाब तिचा गळा. छे तुमच्याकडनं काहीच होणार नाही. मोठ्या आशेने बोलवलं होतं तुम्हाला इकडे. ए इडियट, तुला बार मधनं लग्न करून इकडे आणलं तरी? जानू अबे जातीच नाही ना रे. अच्छा म्हणजे ही बार मधली? तरी म्हटलं हिला कुठे पाहिलं कुठे पाहिलं आता कळलं. काय व तुम्ही कधी गेलात बार मंदी? तुझ्या बाच तेरा होत ना तेव्हा. बाच नाव नाही घ्यायचं बरं का? बस इथे काय चाललंय, तुझं काय चाललंय? हे बघ विकी आपण काय करूया, असं घाई घाईने करून काही चालणार नाहीये. नाहीतर राम आपल्या हातचा निघून जायचा. आपल्याला काहीतरी वेगळंच करायला पाहिजे. काय करायचं पण? मी बोलू क्या? म्हणजे बघा माय डार्लिंग नेहा, आज पहिल्यांदा तुझं डोकं चाललं. वाह नेहा वाह, आता बघतोच वहिनी तू कशी वाचतेस ते. ना 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 बाईसा, आता पाणी डोक्यांना चाललंय बघा. अवती मामी ताईसा भालचंद्र यांची हा वाढतच चालली आहे बघा. नागण्या आणि फुसकार टाक्यात आणखी आईच्या बिळावर नागोबा व्हायला चाललाय. हो हो काशी रिलॅक्स, तू काळजी नको करूस. त्या दोघांना आता मी कशी ठेचते तेच बघ.
म्हणजे तुम्हाला जमलं म्हणायचंय. बरगाट दोन भामट्यांची आहे, इस्टेटीच्या इस्टेटी गडप केल्यात यांनी. अव आता तुम्हाला मी केलेला हवाचा डाव रंगवते. डाव रंगवतायत. आज होळी आहे काशी, त्यांच्या रंगाचा बेरंग मी कसा करते ते तू बघतच. चला आपण तयारी करूया. असं म्हणताय? चला या बाबा, या. तुम्ही इथे बसायचं. नाही नग. अरे ही तुमची जागा आहे, बसा आधी बसा. बाबा ही तुमची हक्काची जागा आहे. तुम्ही इथेच बसायच. बाबा घ्या जेवण. बसा. अरे डोळे फुटले तुझे. चुकी झाली मालकी, बाजूला हो. बाबा की भात खेवा. अरे हे काय तुम्ही पकोडेच घेतले नाही? ओ बसाले, बाकीच्यांना पण खायचंय. घ्या खा. हा मामा पकोडे घ्या ना, तुम्ही पकोडेच घेतले. घ्या घ्या प्लीज प्लीज खा खा. बाबा तुम्हाला आई आली नाही अजून? त्या आताच आतमध्ये गेल्या. काय काय आज माझ्या आधीच नंबर लावला होय तू? अरे काय झालं माहितीये? त्याचं काय ना, त्याच म्हणाल्या की माझं ना पोट बिघडलंय. डॉक्टरला आणतो ना? छे मी पण तेच म्हणत होते. मी म्हणाले आपण डॉक्टरांना बोलूया डॉक्टरांना बोलूया, पण त्याच म्हणाल्या शी एवढूश करण्यासाठी डॉक्टरांना कशाला त्रास द्यायचा? हो की नाही? असंच काहीतरी बोलली. हो की नाही? सासूबाई मी आज जाते, जाताना मला जर भेटून जरा. देख जानू तुमने मुझे वादा किया था कि एक महीना इधर रुकेंगे, अब दो महीने हुए. जानू मैं कंटाळ गई ना जानू. अगं वाटलं होतं ही इस्टेट अशी साफ करीन पटकन, पण ती ती वहिनी बसली ना नागिन सारखी इस्टेटी भोवती विळखा घालून. देख जानू तू जरी आठवड्यात काम नाही केलंस ना तर याद रख वो मुस्तफा सेठ है ना वो ज्यादा खुश रखेगा मुझे. काही म्हण विजया, विकीन आस वागायला नको होतो. आईचे सगळे स्वप्न तोडून टाकले त्यानं. आईच्या किती अपेक्षा होत्या त्याच्याकडनं, माझा विकी असं करीन माझा विकी तसं करीन. आता असं कशाला बोलताय? आपण पण तसंच केलेलं ना लग्न. ए आपली गोष्ट निराळी होती, तू पाक जीव द्यायला चालली होतीस. पण काही म्हणा त्या मुलीचं वागणं बोलणं मला नाही पटत. म्हणजे विकी भाऊजीने तरी तिला काहीतरी बोलायचं ना, तर ते पण तसंच वागतात. ए असं नको बोलूस, काही जरी झालं तरी माझा भाव आहे तो. पण त्याने असं वागायला नको होतं गड्या. ए मी काय म्हणतो मारच तो हात. ताईच्या तिजोरी मध्ये लय पैसा आहे, काय ते स्वतःहून देत नसेल ना तातच मार. स्वतःच्या घरात चोरी करू? यार चोरी नाही हक्क म्हणतात हक्क. तो जर तू मिळवला नाहीस ना तोपाशी मरशील. आणि बघ बाबा मग राम एकटा सगळ्या इस्टेटीचा मालक होईल. एकटा कसा मालक होईल तो? मी बरा सोडीन त्याला. तू धरशील तेव्हा धरशील, पण तोपर्यंत तिजोरीला टीबी लागलेला असेल तेव्हा काय करशील?
म्हणून मी सांगतो ते गुमान आहे. तिजोरीवर हात मार, जमतील तेवढं लूट. अरे उद्या तर उद्या बघू. पण मामा, ए आता पण नाही आणि बिन नाही, करायचं म्हणजे करायचंच. काळजी करू नकोस, तुझ्या डोक्याला काही तरतरी येईल ना, अशा ठिकाणी घेऊन जातो. आता कुठे घेऊन जातो ते विचारायचं नाही. धू म्हटलं की धुवायचं, काय ते विचारायचं नाही. चला.